तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे साधनामध्ये आणि हमीद दलवाईंच्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत. महाराष्ट्र फाउंडेशननं हमीद दलवाईंना मरणोत्तर समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आणि मग त्यानिमित्तानं आपण हमीद दलवाई हमीद दलवाईंचं व्यक्तिमत्व याच्या अनुषंगानं बोलतो आहोत. जे साधनेचे संपादक विनोद शिरसाट आता या सगळ्या संदर्भामध्ये सुरुवातीला बोलत होते, ते काय किंवा त्यानंतरचे तरुण काय हे कोणीही हमीद दलवाई असताना जन्मलेलेही नव्हते, पण तरी त्यांना असं वाटतं की हमीद दलवाई हे आपले आयकॉन आहेत आणि हमीद दलवाईंच्या विचारांपासून शिकण्यासारखं बरंच काही आहे. पण हमीद दलवाई यांच्यासोबत ज्यांनी काम केलं आहे किंवा हमीदला अगदी जवळून पाहिलं आहे, त्याच्यासोबत काही काम केलेलं आहे, अशा लोकांशी बोलणं हे मला वाटतं की तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यातून हमीद हे नक्की काय प्रकरण होतं, हमीद हे काय रसायन होतं हे कदाचित त्यातून लक्षात येऊ शकतं. म्हणजे आज 50 वर्षांनंतर ज्या मुद्द्यांबद्दल आपण बोलतो आहोत ते मुद्दे हमीदनं तेव्हा उपस्थित केले, हे हमीचं समकालीन असणं हे तर फार महत्त्वाचं आहेच, पण एकूणच हमीचा झपाटा काय होता, काम करण्याची पद्धत काय होती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान अशी मांडणी करणारा हमीद नक्की काय सांगू बघत होता. आणि मुद्दाम साधनेच्या या कार्यालयामध्ये या प्रांगणामध्ये मी सगळ्या लोकांशी बोलतो आहे. आता माझ्यासोबत भाई वैद्य आहेत. भाई वैद्य हे ज्येष्ठ समाजवादी नेते आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत आणि गेली अनेक दशकं या प्रकारचा विचार मांडणारे असे फार महत्त्वाचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले आहेत. हमीदसोबत त्यांनी अगदी जवळून काम केलं आहे. कारण ज्याप्रमाणे हमीदच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बैठका इथे झाल्या जिथे मी आत्ता बसलेलो आहे, त्याचप्रमाणे भाईंच्या घरीसुद्धा हमीदच्या खूप बैठका झालेल्या आहेत, त्यामुळे भाईंना ते फार नीटपणे जवळून माहिती आहे. भाई, हमीदबद्दल बोलताना तुम्हाला चटकन आठवेल किंवा महत्त्वाची वाटेल अशी कुठली गोष्ट आहे? माझ्या दृष्टीने हमीदने मुस्लिम समाजामध्ये तिथल्या अंधश्रद्धेविरोधात काम करायचं ठरवलं हे मुस्लिम समाजात जन्मले म्हणून. परंतु त्यांच्या मनात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांच्या समोर होता तो राष्ट्रीय एकात्मतेचा होता. संविधानामध्ये जी मूल्यव्यवस्था आहे ती पूर्णपणे ते मानत होते आणि त्यांना असं वाटत होतं की भारतीय समाज विविध जाती, विविध धर्म, विविध पंथ, विविध भाषा यांनी विभागलेला आहे, तो एकसंध कसा बनेल आणि तो हे राष्ट्र पुढे एकात्मतेने कसं पुढे घेऊन जाईल ही त्यांची चिंता होती. आणि त्याच्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हिंदू समाजात काही सामाजिक सुधारणा झाल्या, महात्मा फुले आले, आगरकर आले, या अनेक लोकांच्यामुळे काही सुधारणा झाल्या, तितक्या सुधारणा काही मुस्लिम समाजात होऊ शकल्या नाहीत, त्यासाठी आपण काही केलं पाहिजे ही त्यांची भूमिका म्हणून त्यांनी सांगितलं. पण मुस्लिम समाजाच्या अंधश्रद्धा म्हणा किंवा ज्या अनेक चुकीच्या कल्पना होत्या त्याविरोधात ते बोलले, त्याचबरोबर हिंदू समाजातल्या लोकांनाही ते सांगत होते की तुम्ही बहुसंख्याक आहात म्हणून तुमची जबाबदारी अधिक आहे, तुम्हाला या दृष्टीने अधिक विचार केला पाहिजे आणि एकात्मतेची चिंता तुम्ही अधिक केली पाहिजे आणि त्यासाठी इतर समाज आहे त्यांनाही बरोबर घेतलं पाहिजे. तुम्ही जर विकृत वळण दिलं तर त्या बाकीच्याही समाजाला लागेल, ही त्यांची भूमिका होती. राष्ट्रीय एकात्मतेवर त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्याच्यात त्यांनी हिंदू समाजातली जी अंधश्रद्धा आहे, तिथली जी पुरोहितशाही आहे, त्याच्यावरही तडाखेबंद हल्ले त्यांनी केलेले आहेत आणि तसेच हल्ले त्यांनी मुस्लिम समाजातही केलेत. भाई, जेव्हा तुम्हाला हमीद पहिल्यांदा भेटले तेव्हा तो अनुभव किंवा काय काय होता? हमीद दलवाई अनेक वेळेला भेटत राहायचे, ते राष्ट्रसेवा दलात होते, आम्ही समाजवादी चळवळीत एकत्रित होतो आणि हमीद दलवाईंनी 7 तलाक पीडित महिला घेऊन मोर्चा काढल्यामुळे त्यांचं नावही सर्वत्र झालेलं होतं. त्यानंतर टिळक स्मारक मंदिरामध्ये एक भाषण, तडाखेबंद असं भाषण त्यांनी केलं आणि मुस्लिम समाजावर जसे आघात केले तसं हिंदू समाजालाही त्यांनी अनेक गोष्टी सुनावल्या. तेव्हा अशा माणसाची माझी दोस्ती होणं हे स्वाभाविकच होतं, दोस्ती झाली.
आणि हमीदने असं सांगितलं की मी हे विचार मांडतो आहे पण याच्यामागे संघटना निर्माण झाली पाहिजे. ही संघटना निर्माण कशी करायची हा आता माझ्यापुढचा प्रश्न आहे. मी त्यांना ऑफर दिली की माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत त्यांना मी बोलवतो माझ्या घरी, तिथे तू ये त्यांच्याशी बोल आणि संघटनेबद्दलची आखणी कर आणि ते तुला साथ देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मी त्या लोकांना बोलवलं ज्याच्यात सय्यद बाई होते, सय्यद मुनीर होते, अमीर शेख होते, बशीर शेख होते, अनेक मंडळी शेख होते, ही मंडळी होती आणि त्यांच्याशी बोलून मग हे मुस्लिम सत्यशोधक मंडळ काढायचा निर्णय झाला. सत्यशोधक या शब्दाचा आग्रह डॉक्टर आढावांनी धरला आणि तो सर्वांनी मान्य केला आणि याप्रमाणे ती संघटना बनली. आज इतकी म्हणजे सुवर्ण महोत्सव त्या संस्थेचा व्हायची वेळ आलेली आहे तेव्हा त्या संस्थेने आता नवं रूप धारण केलं आहे शमसुद्दीन तांबोळींच्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने तरुणांना ते प्रेरित करायचं काम, त्यांचं प्रबोधन करायचं काम चांगल्या तऱ्हेने करतायत. आणि हमीद दलवाईंनी ते जे बीजारोपण केलं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी देशभर हिंडले, जामा मिलियात गेले, नेहरू विद्यापीठात गेले, जिथं जिथं त्यांना जाणं शक्य होतं तिथं तिथं जाऊन या देशातल्या प्रत्येक राज्यातले जे कोणी पुरोगामी मिळत होते त्यांना ते भेटत होते. एक आठवण सांगण्याजोगी आहे. ए फैजी हे अत्यंत मोठे विद्वान आणि विशेषतः मुस्लिम कायद्याचे तज्ज्ञ होते. त्यांनी पुस्तकही लिहिलेलं आहे रिफॉर्म्स इन मुस्लिम लॉज म्हणून आणि ते असं नेहमी सांगायचे की मुस्लिम लॉ हा काही अपरिवर्तनीय नाही, अनेक देशात तो बदललेला आहे. असे ए फैजी पुण्यात आले आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बैठकीमध्ये आले आणि मला आठवतं आहे नानापेठेमध्ये अहिल्याश्रममध्ये ही सभा झाली आणि तिथं त्यांनी सांगितलं मी हमीद दलवाईशी 100% सहमत आहे पण त्याच्या इतकं धाडस माझ्याजवळ नाही म्हणून मी मुस्लिम सत्यशोधक मंडळ नाही सुरू करत किंवा त्यांच्याबरोबर राहू शकत नाही पण मी त्यांना नेहमीच साथ देणार. बहिणी जो उल्लेख केला होता की जेव्हा हमीद दलवाई बैठका घ्यायचे तेव्हा त्या बैठकीला तुम्ही पण हजर असायचा, त्या बैठकीत हमीद दलवाई नक्की काय बोलायचे? बैठकीत हमीदभाई मुस्लिम समाज प्रबोधन, मुस्लिमांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न या विषयावर मांडणी करायचे आणि पहिलं त्यांचं असं म्हणायचं असं की आम्ही काय बोलत नाही, तुम्ही हे दुरुस्ती कशी करायची तुम्ही सांगा, कायदा कसा बदलायचा, अन्याय करणारा कायदा तो बदलला गेला पाहिजे, मी काय म्हणणार नाही, तुम्ही पुढे या पुढे काम करावं अशी माझी भूमिका आहे. तर हे दलवाईची सतत मांडणी असायची ती आणि विरोधकांना अशी पंचायत व्हायची की दलवाई ते दलवाईचे इतर मुद्दे काढून कुठेतरी त्यांना अडवायचा प्रयत्न करायचे. ते म्हणले इथं मी आलेलो आहे की मुसलमानांना महिलांना न्याय मिळायला पाहिजे, तलाकच्या बाबतीत, चार लग्नाच्या बाबतीत, हलालाच्या बाबतीत. तिथे 2 वर्ष बहिणीच्या घरी बैठका झाल्या या आणि बैठकीच्यातून फारसं का निष्पन्न झालं असं नाही आहे आणि तरी मी एक पाहिलं की हमीदभाईंची बद्दलच बोलायचं आहे. हमीदभाई नर्वस होत नसे ते बैठकीला, समजा 50 माणसं बोलली, 4 माणसं आली, ते 4 माणसाचे 4 तास बोलत येते आणि कुठे असं की नाही ते म्हणाले आपल्याला खंदून काढायचं आहे ना, काम करायचं आहे ना, आपण झिजलं पाहिजे, सोचलं पाहिजे, मार खाल्लं पाहिजे आणि मुद्दा न सोडतात आणि या पद्धतीने हमीद दलवाईंची त्याला म्हणतो ना फुल मॅडनेस या पद्धतीने हमीदभाईंचं होतं भरच्यात. आता हमीद दलवाईंचं काम पुढे न्यायचं असेल तर काय काय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? उद्दिष्ट भूमिका मुस्लिम सत्यशोध मंडळाची ठरलेली आहे, जाहीरनामा मंडळाचा दलवाईंनी दिलेला, त्याला धरूनच आम्ही काम करणार, तरच ते आपल्याला पुढे जाता येईल. त्याच्यातून असं अनेकांचं झालं की ते बदल करा, अमुक करा, बदल केले ड्युलेट करून तर काम चालणारच नाही. दगडावरची रेख ज्याला म्हणो ना, दगडावरची पेरणी आहे, दरवरची पेरणी म्हणण्यापेक्षा इस्लामवरची पेरणी आहे, मुस्लिम समाजावरची दलवाईची पेरणी आहे. ते धरून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने काम तेव्हापासून केले, आताही करतायत, खूप जबरदस्त पद्धतीने चालू आहेत, तिथं कुठलीही तडजोड होणार नाही. हमीदभाईंनी एक शिकवला आम्हाला
की तुम्ही विषयाची तडजोड करू नका, आडमार्गाने थोडंसं वळून पडलं तरी करा, पण मूळ उद्देश सोडायचा नाही. आधी माणूस का आधी मुसलमान, तो आधी मुसलमान नाही आधी माणूस आहे आपण, तर मुसलमानाने माणूस म्हणजे विचार केला पाहिजे, तर त्याला प्रश्न सोडवू शकतील ना. आणि परखरपणे होतं, हमीदभाईनी कुठेही असं अतिथायपणा केला नाही, अगोपणा केला नाही, पुढारीपण केला नाही. त्यांना झोपडेच आम्ही घेऊन जायचो, एखाद्या तिथेही ते यायचे, आणि त्यांना अहंकार नव्हता अजिबात. कार्यकर्ते म्हणून त्यांचं आणि विचारून म्हणून स्वतः कधी मानून घेतलं, हे घडलं पाहिजे, झालं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं बरं का, एक सय्यदभाई म्हणून दलवण जवळचं पाहिलं, दलवणी हा ध्यास घेतला नसता अहो 24 तास बोलायचे या विषयावर, 10-10 तास बोलायचे या विषयावर. एक माणूस आला तरी तो माणसाला पटवून देण्याचा प्रयत्न हमीदभाई प्रचंड करायचे. दलवणी हा ध्यास घेतला नसता त्यांना किडनीचा रोग लागलाच नसता, प्रचंड प्रमाणात त्याचं फुल मॅडून काम करायचं. अनवर राजन, हमीद दलवाईंसोबत तुमचा संपर्क कितपत? हमीदभाई बरोबर काम करायची संधी मिळाली नाही, पण शाळेमध्ये असताना हमीद दलवाईंच्या जे व्याख्यान पुण्यामध्ये जे त्यांचे झाले होते, 2-3 व्याख्यान मी त्यावेळी त्यांना ऐकायची मला संधी मिळाली होती. त्यावेळी भेटायचाही प्रयत्न केला, पण शाळे विद्यार्थी असल्यामुळे काही तसं तिथपर्यंत मला पोचता आलं नाही. पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांच्या विचारावर आधारित जे काम चालू आहे त्याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली. मला थोडं असं हेही सांगायचं की हमीदभाईंच्या नंतरच्या काळामध्ये जे मला हमीदभाई समजले, तर हमीदभाईंनी ज्या काळामध्ये काम सुरू केलं तो जो काळ आहे त्या काळाशी सुसंगत राजकीय भूमिका त्यांची जी आहे ती आपण कुठेतरी समजून घेतली पाहिजे. म्हणून मला जे महत्त्वाचे 2 मुद्दे याच्यामध्ये सांगायचे की तो जो काळ आहे की त्यावेळेला पार्टिशनची जखम ही तशी ताजी होती. अनेक मुसलमानांच्या मनामध्ये पाकिस्तानाच्या विषयी थोडंसं आकर्षण होतं, आणि पाकिस्तानवादी मुस्लिम आहेत हा एक आरोप तर सर्रास सगळीकडून होत होता, विशेषतः जे हिंदुत्ववादी त्यांच्याकडून आणि बाकीच्यांच्याकडून, आणि तो पूर्णपणे चुकीचा नव्हता. काही लोकांच्या मनामध्ये आकर्षण होतं, आणि म्हणून हमीदभाईंनी एक राष्ट्रवादाच्या संदर्भातली भूमिका ही मुस्लिमांनी आपला राष्ट्रवाद हा अधिक चांगल्या पद्धतीने मांडायला पाहिजे, मग कुठला तो इस्लामिक नाही पण म्हणून सेक्युलर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या संदर्भातला जो त्यांचा आग्रह आहे तो त्या काळच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीमधून आला. आणि मग तो राष्ट्रवाद मांडत असताना आपण भारतीय आहोत म्हणजे काय, मग आपण इथल्या प्रांताचे आहोत, मग आपली भाषा कुठली, उर्दू भाषा ही काही मुसलमानांची नाही आहे, उर्दू ही UP बिहार मध्य प्रदेश तिथल्या लोकांची असते, मराठी लोकांची भाषा, महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर आपली भाषा मराठी आहे. हमीद दलवाई स्वतः कोकणी मुसलमान होते, कोकणामध्ये मुस्लिमांची फार मोठी संख्या आणि ते सगळे मराठी अस्खलित बोलतात, कोकणी घरामध्ये बोलतात, तर हा जो सगळा धागा आहे आणि म्हणूनच त्यांच्या जे इंधन कादंबरीमध्ये दंगलीच्या संदर्भातलं सगळं वर्णन आहे ते कोकणातली सगळी जी रुरल पार्श्वभूमी आहे ते त्याच्यातून तुम्हाला लक्षात येतं. तर या राजकीय भूमिकेच्या जे संदर्भातलं त्याचं ते त्या स्थापनेच्या वेळेला जे खूप महत्त्व होतं ते कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा जो संदर्भ आहे तो त्या काळातला आहे. 71 साली ज्यावेळी युद्ध झालं आणि बांगलादेश निर्माण झाला त्यावेळी मुसलमानांच्या मनामध्ये जे काही उरल्या मुसलमानांच्या मध्ये पाकिस्तानचं आकर्षण होतं ते संपलं, म्हणून त्या अर्थाने तो मुद्दा आजच्या संदर्भामध्ये परत गैरलागू ठरतो. पण आपली आयडेंटिटी काय आहे, आपण भारतीय असतो म्हणजे काय असतो, तर इथल्या प्रांतीय संस्कृती, इथल्या प्रांतिक भाषा या सगळ्याशी आपण जोडले गेलेलो आहोत. मुळामध्ये भारतातले सगळे मुसलमान त्या अर्थाने धर्मांतरित आहेत, आणि ही जी सगळी हा जो सगळा धागा आहे तो नाकारण्याचा प्रयत्न करायचं कारण नाही, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये अनेक जण तो नाकारायचा प्रयत्न त्या काळात करत होते म्हणून ती भूमिका होती. आणि मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये वेगळ्या राजकीय पक्षामधल्या मुस्लिम समाजाच्या संदर्भातल्या भूमिका होता, त्या संदर्भामध्ये हमीदभाईंना जास्त चिंता वाटत होती. म्हणजे काही लोकांच्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो की अनुनयाची भूमिका, मुस्लिमांच्या चुकीच्या गोष्टीला देखील पाठीशी घालणं आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये सतत बोलणं, म्हणून राजकीय भूमिकेमधला अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे दुसरा तो असा आहे की एका बाजूला काँग्रेस किंवा समाजवादी परिवारातून मुस्लिम समाजाच्या चुकीच्या गोष्टीलाही पाठीशी घालण्याची वृत्ती होती, त्याला टीका करत असताना सावरकर आणि गोळवलकर गुरुजीच्या संदर्भामध्ये नाव घेऊन प्रखर टीका देखील त्यांनी करायचं सोडलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 1966 साली ज्यावेळी गोहत्याबंदी कायद्याच्या संदर्भातला मुद्दा निर्माण झाला आणि त्यावेळी ती फार मोठी चर्चा सुरू झाली होती, हिंदुत्ववाद्यांनी ठिकठिकाणी त्यावेळी सत्याग्रह केले होते, जनसंघ होता त्या काळामध्ये, आणि त्यावेळी हमीद दलवाई आणि AB शाह या दोघांनी ही भूमिका घेतली आणि या कायद्याच्या मागणीला विरोध केला. आणि AB शाहनी जे पुस्तक लिहिले
काव स्वॉटर अ डायलोमा त्याचं नुकतंच आता सुगावाने भाषांतर केलं, ते 66-67 साली लिहिलेलं आहे. आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये हमीद दलवाई हे एबिशांच्या बरोबर होते. तिमोना एबिशांनी जी सेक्युलर सोसायटी स्थापन केली, इंडियन सेक्युलर सोसायटी, त्या सोसायटीच्या स्थापनेमध्ये हमीदभाई स्वतः होते. इंडियन सेक्युलर सोसायटीने मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतल्या. त्यावेळी अनेकांनी आरोप केले की इंडियन सेक्युलर सोसायटी आणि एबिशा हे तुम्ही सगळे हिंदू आहात, तुम्हाला आमच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायचा काय अधिकार आहे. आणि त्यावेळी मग अशी निकट जाणवली की आपल्याला मुस्लिम नावाने एखादी संस्था केली पाहिजे, म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या जन्माचा जो भाग आहे तोही याच्याशी कुठेतरी रिलेटेड. तर हा जो सगळा प्रवास आहे की त्या काळामध्ये मुस्लिम समाजाला पुढे नेण्यासाठी, मुस्लिम समाजाला कोशातून बाहेर काढण्यासाठी, मुस्लिम समाजाच्या चुकीच्या भूमिकेतून त्याला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवाद, प्रांतिक भाषा म्हणून मराठी भाषेची मागणी वगैरे या सगळ्या गोष्टी जोडणं, हे त्या काळातल्या अचूक राजकीय भूमिकेच्या संदर्भातलं ते त्यांचं महत्त्व होतं. आणि ते महत्त्वाचं काम हमीदभाईंनी पार पाडलेलं आहे. शमशुद्दीन तांबोळी हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम आत्ता बघतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचं, तरुणांचं एक मोठं जाळं उभं राहिलेलं आहे. राज्यभर, देशभर त्यांनी फार नवनवे प्रयोग सुरू केलेत. अनवर राजन मगाशी सांगत होते की हमीद दलवाई हे मूळतः लेखक होते, पत्रकार होते, कार्यकर्ते होते, विचारवंत होते, अभ्यासक होते. त्यामुळे मुस्लिम साहित्य संमेलन हे सुद्धा त्यांच्या कल्पनेतनं पुढं आलं. ही सगळी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा उपयोग करत आपण पुढे गेलं पाहिजे, हीच कल्पना शमशुद्दीन तांबोळींच्या सुद्धा मनात आहे. आणि त्यामुळे त्यांनी हमीद दलवाई स्टडी सर्कल वगैरे असे अनेक प्रयोग करत, आपण मगाशी काही तरुण मित्रांशी बोलत होतो, तर तरुण मुलं मुली फार मोठ्या संख्येनं या सगळ्या चळवळीमध्ये येत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. शमशुद्दीन तांबोळी, जो वारसा तुम्ही चालवता आहात, काय कसं बघताय, काय करता आहात? भारतामध्ये एक समाज प्रबोधनाची एक परंपरा आहे, फुले, शाहू, आंबेडकर इथपासून तर दलवाई दाभोळकर परांपर्यंत. आणि या सर्व भारतीय समाज प्रबोधनाचा जो अधोरेखित केलेला मुद्दा होता तो स्त्री दास्य मुक्ती असा होता. आणि हमीद दलवाईनेसुद्धा हीच मुस्लिम स्त्री दास्य मुक्ती हा विषय घेऊन हा लढा पुढे केलेला आहे. दुसरा एक मुद्दा मला इथे सांगावासं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मी सर्वप्रथम भारतीय आहे, त्यानंतर भारतीय आहे, आणि त्याही नंतर मी भारतीयच आहे. पण दलवाई असं म्हणायचे मी सर्वप्रथम माणूस आहे, नंतर भारतीय आहे, आणि त्यानंतर मी मुसलमान आहे. आज आमची जी चळवळ आहे ते घोषवाक्य घेऊन पुढे जाते आहे, भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान. हमीद दलवाई यांनी काम करत असताना प्रामुख्याने 5 मुद्दे समोर ठेवले होते. त्यातला पहिला मुद्दा मी सांगितला त्या पद्धतीने मुस्लिम महिलांच्या समानतेचा मुद्दा. दुसरा जो मुद्दा होता तो मुस्लिम समाजामध्ये कुटुंब नियोजनाला होणारा विरोध. तिसरा जो मुद्दा होता मुस्लिम समाजातला जो जमातवाद आहे तो धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्मिती करण्यासाठी कसा मोठा अडथळा आहे या संदर्भातला. आणि 5वा जो मुद्दा होता तो होता भारतीय समाजामध्ये, पर्टिक्युलरली मुस्लिम समाजामध्ये आधुनिक संविधानात्मक मूल्ये रुजवण्याचा मुद्दा. आणि मुस्लिम समाजामध्ये मदरसा आणि उर्दू शिक्षणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रीयन मुसलमानांनी मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे असे साधारण 5 मुद्दे होते. यातले 2 मुद्दे आता मागे पडलेले आहेत. मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी कुटुंब नियोजनाचा वापर केला जातो आहे, लोकसंख्या नियंत्रणामध्ये ते पुढे आलेलं आहे, जन्मदर कमी झालेला आहे. मुस्लिम समाजामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या संघटना विद्यार्थी पुढे येत आहेत, काही संघटना निर्माण झालेल्या आहेत. मगाशी आपण उल्लेख केला त्या पद्धतीने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनही होत आहेत. अगदी एवढंच काय, जमात ए इस्लामीसुद्धा मुस्लिम प्रकाशनाच्या नावाने अलीकडे काम करत आहेत. पण या सगळ्यांच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आम्ही जो मुद्दा उचलून धरलेला आहे तो हाच आहे की आजही हमीद दलवाईंनी 1966 महिलांचा प्रश्न जो अधोरेखित केलेला होता आणि त्याला विरोध करण्यासाठी तेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड स्थापन झालेलं होतं. आजही अनेक मुस्लिम संघटना, जवळपास 50 मुस्लिम संघटना, महिला संघटना पुढे येऊन तोंडी तलाक, एकतर्फी तलाक, बहुपत्नीत्व, हलालासारख्या प्रथा रद्द व्हायला पाहिजेत अशी मागणी करतात. यामध्ये 2 प्रकार आहेत. काही संघटना असं म्हणत आहेत
की हे इस्लामच्या इस्लामला मान्य नाही आहे आणि म्हणून आम्ही याचा विरोध करतो आहे, किंवा अनेक मुस्लिम देशांच्या मधून हे हद्दपार झालं आहे म्हणून आम्ही याचा विरोध करतो आहे. पण हमीद दलवाईंची जी बुद्धिवादी अशी जी भूमिका होती ते भारतीय संविधानात्मक मूलभूत हक्क मुस्लिम महिलांना मिळायला पाहिजेत ही त्यांची भूमिका. भारतीय संविधानात्मक मूलभूत हक्क मुस्लिम महिलांना मिळाले पाहिजेत अशी हमीद दलवाईंची भूमिका होती. डॉक्टर बेनझीर तांबोळी आता माझ्यासोबत आहेत. आजही मुस्लिमांचा प्रश्न जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्यानं मुस्लिम महिलांचा प्रश्न महत्त्वाचा असतो, अशावेळी काय काय भूमिका आहे? हमीद दलवाईंनी जो प्रश्न छेडलेला होता त्या काळात तो आजही अनुत्तरितच राहिलेला आपल्याला दिसतो. समान नागरी कायद्याचा प्रश्न आजही आपल्याला दिसतो की तो तसाही जळजळीत आणि ज्वलंत तसाच आहे. ह्या अनुषंगाने आज अनेक मुस्लिम महिला संघटना कार्यरत आहेत, पण काही मुस्लिम महिला संघटना ह्या धर्माच्या आधारावर मुस्लिम महिलांसाठी संरक्षण मागतायत. जेव्हा आम्ही संविधानाच्या आधारावर मुस्लिम महिलांसाठी संरक्षण मागतो आहोत किंवा मुस्लिम महिलांचे हक्क मागतो आहोत की ही मुस्लिम महिला आहे म्हणून नाही तर तिला भारतीय महिला आहे म्हणून ते सगळे हक्क मिळालेच पाहिजेत. मग तिचं शिक्षण हक्क असेल, तिला तलाक नको आहे, तिला सगळ्या महिलांच्या प्रमाणात मेंटेनन्स मिळाला पाहिजे, तिच्या आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे, तिच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, तिचे सामाजिक प्रश्न आहेत, तिचे भावनिक पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न एक भारतीय महिला म्हणून तिला संविधानात्मक हक्काच्या रूपातून मिळाले पाहिजेत ही आमची मागणी जास्त करून आम्ही आज पुढे घेऊन जात आहोत. हमीद दलवाईचे विचार आजपर्यंत महत्त्वाचे अशासाठी आहेत की त्यांनी जे विचार मांडलेले आहे ते चुकीचे नव्हते असं मला तरी आज पण वाटतं, आणि ते फार कडकपणाने मागले म्हणून लोक त्यांच्या विरुद्ध झाले. लोकांचा लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी म्हणजे ते तसे बोलले नसते. आज लोक काही लोक म्हणतात असा का त्यांनी फार असं हार्शाने सांगितले, लोकांना चीड आली, पण ते प्रश्न कसे आहे महिलांच्या बाबतीत होते. तलाक पीडित महिलांचे प्रश्न आणि मुसलमानांचा प्रबोधन असा विषय होता त्यांचा, आणि ते मांडताना त्यांनी जरा कडकपणे निवागलं हे केलं आणि त्यामुळे समाजाकडे समाजाने जास्त लक्ष त्यांच्याकडे दिलं आणि ते धर्माच्या विरुद्ध आहे असं त्यांना वाटतं. कारण कायदे त्या काळामध्ये झालेले होते, पैगंबराच्या काळाची कारणे काळ आता बदललेला आहे आणि काही गोष्टीमध्ये सुधारणा झालेली पण आहेत, कायदे बदलले पण आहे, पण आजच्या काळामध्ये ते कायदे लागू करण्यात अर्थ नाही आहे का तर महिलांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे मुसलमान समाज त्यांच्याबद्दल असं हे करतो आणि त्यांचे विचार असे नव्हते असं ते सांगत नव्हते का तुम्ही धर्म पाळू नका, नमाज पाळू नका, रोजे ठेवू नका, देवाला मानू नका, हे तुमचा खाजगी प्रश्न आहे तुम्ही कसंही करा, पण सामाजिक प्रश्न आहे आणि दुसऱ्या समाजाबरोबर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल. भारतामध्ये आपण राहतो म्हणजे खूप जाती जमातीचे लोक आहेत, भाषा वेगळी, सगळं वेगळे, धर्म वेगळे, ते आहे आणि ते प्रगत करताना आपला समाज मागे राहू नये म्हणून ते हे मुद्दा काढून त्यांनी दुसऱ्यांच्याबरोबर जायला सांगितलं. का तर राष्ट्रीय एकात्मता आपण मानतो, आपली आपला देश सेक्युलर आहे हे आपण मानतो, तर ते नुसतं शब्द बोलून चालणार नाही आहे. तर त्याच्या अंमलात आणायचं असेल तर आपल्याला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये काय असतं, आपण दुसऱ्या समाजाबद्दल बोलतो खूप, त्यांच्यात ते असे तसे, पण आपल्या समाजामध्ये काय आहे चुकीचा हे बोलण्यालासुद्धा ढारच लागते माणसाला. आणि ते दलवाईंनी त्या काळामध्ये केलं तर आज त्यांचे तेच जी भूमिका त्यांनी घेतलेली होती प्रत्येक ह्याच्यात ते आता बरोबर आहे असं हे करायला पाहिजे. का तर ते बोलायचे का ही विचारावर चालणारी संघटना आहे, विचाराने लोकांना आपल्याकडे करायचं आहे, समजलं का नाही? आणि घरातले आपले दोन माणसाचे विचार पण एकासारखे असत नाही, त्याच्यातसुद्धा तफावत असते. तर समाज लगेच विचार आपले बदलेल कसे? कसं संख्या आपल्या मागे किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे त्यांचे विचार आजसुद्धा चुकीचे आहे असं मानण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यात आम्हाला कसलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. लगेच विचार बदलतात का? त्याला किती वर्ष लागतील? ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा प्रचार केला, आज जवळजवळ 200 वर्षे होत आली. सगळा हिंदू समाज सुधारलाय का? बायका सुधारले का? त्या काळाच्या अनुषंगाने ते सुधारलेले आहेत का? तर मुसलमान समाज तर अशिक्षित आहे,
बेरोजगार आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नाही आहे, त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहे, त्यांच्याकडे काहीच नाही आहे. आणि वर जे आमचे रती महारती बसलेले आहेत मुस्लिम मौलाना, हे फतवेसारखे काढत असतात आणि लोकांना भडकवत असतात का बायकांना शिक्षण देऊ नका, बुरखे घाला, नोकरी करू नका. त्यामुळे ते त्याच्यातनं बाहेर पडायला मागत नाही आहे. तर त्यांचे विचार तर बरोबरच आहे आणि त्यांनी हे केलं पाहिजे. आणि त्यामुळे विचारांनी आपल्याबरोबर करायला इतकं सोपं जाणार नाही. तर ज्योतिबा फुलेला 200 वर्षे लागतात, तर आमचा समाज तर फार मागे आहे, तर 200 वर त्याला काळ लागेल. त्यात आपल्याला ती धरावं लागेल. माझ्या आयुष्यात काय होईल असं नाही का, तर परंपरा पण नाही आहे. हिंदूमध्ये जशी परंपरा आहे, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, सुधारणावादी होत गेले, तसे मुसलमानामध्ये सुधारणावादी झालेच नाही. एक सरसय्यद अहमद खान अलीगढ जे होते मुस्लिम युनिव्हर्सिटीवाले, त्यांनी ते अलीगढमध्ये मुस्लिम वुमन्स कॉलेज काढला, पण ते आवाराच्या बाहेर बायका गेलेच नाही, विचार बाहेर गेलेच नाही. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर काढणं हे होणार नाही. आणि लोकांना एक आहे का, शिकलेली माणसं जास्त कडवी आहे, धर्म वेडी आहे, लोकांना भडकवण्याचं काम करते. गरिबांना धर्म माहितीच नाही आहे. कुठल्याही धर्मामध्ये बघा ना, धर्म किती पाळतात लोक, वेळ आहे का कुणाला? ज्यांच्या पोटाला रोटी मिळत नाही आहे ते विचार धर्माचा करेल का, धर्मामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून आपण असं करावं, असं होत नाही आहे. विचार बदलणं, लोकांचे विचार बदलणं हा महत्त्वाचं काम आहे. आणि विचार इतक्या लवकर बदलणार नाही, त्यामुळे आमच्या मागे सगळा समाज येईल ह्याची गॅरंटी आज तरी नाही आहे. पण आशा आहे का, हे 100-200 वर्ष म्हणजे आता दलवाई गेले तेव्हा ते त्यांना कुठे माहिती होतं काम पुढे नेईल. अचानक आम्ही उतरलो, आम्ही करतो, आमच्या हयातीपर्यंत होणारच नाही आहे. पण एखादा नंतर कोणी उठणारच नाही असातला भाग नाही आहे ना का. आम्हाला असं वाटलं का हे काम करावं, दलवाईची भूमिका पुढे न्यावं म्हणून आम्ही करतो आहे. त्यामुळे अशी परंपरा सुरू झाली पाहिजे त्याच्यात काम करण्याची. तर ते त्या मानाने मग लोक आपल्या मागे हळू. आता ज्यांच्या घरी तलाकसुद्धा मुली येतात आलेले आहेत आणि ज्यांना त्रास होतो ते सगळ्यांना पटतं का दलवाई बोलत होते ते बरोबर आहे. पण काय होतो तर समाजचे जे लीडर्स असतात त्याच्यासमोर ते विरोध त्यांनी केलं तर त्यांना त्यांचा हे होतो ना, निषेध करता येत नाही त्यांना. आणि विरोधी करता येत नाही का तर त्यांना मग वाळीत टाकलं जाईल, त्यांच्या मुलीचे लग्न होणार नाही, ते मेल्यानंतर दफन केले जाणार नाही. आणि ह्याचं महत्त्व सगळे जातीचे लोकांना हे महत्त्व जास्त पडतं. अवघ्या उण्यापुऱ्या 45 वर्षांच्या आयुष्यामध्ये हमीद दलवाई नावाच्या माणसानं किती मोठं काम करून ठेवलं. एवढी पुस्तकं लिहिली, एवढी भाषणं केली, संघटना स्थापन केल्या, संस्थात्मक उभारणी केली, एक नवा विचार दिला, धर्माच्या पलीकडे जाणारा भारतीयत्वाचा विचार, धर्माच्या पलीकडे जाणारा संविधानिक नैतिकतेचा, संविधानिक मूल्याचा विचार, मानवी मूल्यांचा विचार. खरं म्हणजे हमीद दलवाई हे मुस्लिम होते म्हणून त्यांनी मुस्लिम सुधारणेच्या अनुषंगानं काम जरी केलं असलं तरी त्याला धर्माचा त्या अर्थानं आधार नव्हता. उलटपक्षी धर्माच्या सगळ्या जोखडातून मुक्त होण्यासाठी हमीद दलवाईंचं काम प्रामुख्यानं होतं. हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे परिवर्तनाची सुधारणेची चळवळ उभी राहिली, गतिमान झाली, तशी ती मुस्लिमांमध्ये झाली नाही याची खंत हमीद दलवाईंना होती. आणि जोवर मुस्लिम धर्माचं झोकड भिरकावून देत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रगतीची शक्यता नाही असं ते सातत्यानं मांडत होते. आणि त्याचवेळी ते हेही सांगत होते की ज्याप्रमाणे मुस्लिमांनी प्रागतिक विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे हिंदूंनी तर त्याहून अधिक केला पाहिजे, कारण बहुसंख्याक वर्गाची जबाबदारी जास्त मोठी असते. आणि म्हणून हिंदुत्ववादी विचार जो आहे त्या संकुचित विचारांना ठोकणारी भूमिकासुद्धा हमीद दलवाई सातत्यानं मांडत होते. गेल्या 2.5 वर्षांमध्ये हमीद दलवाईंचं हे मोठेपण, हे वेगळेपण सातत्यानं अधोरेखित होत आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशननं त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला आहे, हे केवळ निमित्त आहे आणि लवकरच तो पुरस्कार दिला जाईल, हे केवळ निमित्त आहे. पण त्याच्याही पलीकडे एकूण हमीद दलवाई हा काय माणूस आहे, हमीद दलवाई हा काय विचार आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केला. सगळ्यांशीच बोललो आणि मला असं वाटतं की धर्माचं जोखड भिरकावून लावून खऱ्या अर्थानं भारतीय होण्याचा प्रयत्न आपण सगळे करू लागलो. खऱ्या अर्थानं माणुसकीचा मुक्काम, माणुसकीचा गाव आपल्याला सापडला तर किती बरं होईल.
हमीद दलवाईंच्या एका पुस्तकात त्यांनी फार चांगलं लिहिलेलं आहे की त्यांच्या गावामध्ये, ते चिपळूणजवळचं त्यांचं जे गाव आहे, त्या गावामध्ये मुस्लिम लीगसारख्या एका पक्षाची शाखा काहीतरी स्थापन झाली. आणि गंमत अशी की त्या गावामध्ये जे एक हिंदू देव मंदिर आहे, ते हिंदू मंदिर त्याची पूजा हिंदूही करायचे करतात किंवा मुस्लिम पण करतात, त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापनासुद्धा त्या हिंदू मंदिरामध्ये देवाची पूजा करूनच झाली. त्यावर हमीद दलवाई असं म्हणतात की भारतामध्ये ही सगळी गंमत आहे आणि तरीसुद्धा लोक पुन्हा जातीधर्माच्या नावानं ध्रुवीकरण करत बसतात. खरं म्हणजे सर्वसमावेशकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि माणुसकीच्या दिशेनं जाणं हे आपल्यापैकी प्रत्येकालाच करायचं आहे. हमीद दलवाई हा विचार मांडत होते, त्याला 40-50-60 वर्षे उलटली. आज तो विचार पुन्हा तेवढाच महत्त्वाचा झालेला आहे, पुन्हा पुन्हा तो मांडला गेला पाहिजे. जातीधर्माचं ध्रुवीकरण होत असताना भारतीयत्वाची व्याख्या, माणुसकीची व्याख्या पुन्हा स्पष्ट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हमीद दलवाई पुन्हा वाचले पाहिजेत, हमीद दलवाई पुन्हा समजून घेतले पाहिजेत. ज्याप्रमाणे साधारणेनं पुनर्भेट हमीद दलवाईंची असा अंक केला प्रकाशित, त्याप्रमाणे एका अर्थानं आजचा जो माझा प्रयत्न आहे तोसुद्धा पुनर्भेट हमीद दलवाईंची असाच हा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की या पुनर्भेटीतून आपण स्वतःलाच आपल्याला भेटलो आणि त्यातून आपल्याला भारतीयत्वाचा आशय भेटला तरीसुद्धा निश्चितपणे खूप काही घडेल. एनिवेज, सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच, पुन्हा भेटू येत्या सोमवारी रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.